व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत LIC च्या एका टर्म इन्शुरन्स प्लॅनविषयी, ज्याचं नाव आहे अमूल्य जीवन। टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की काय? ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट मिळत नाहीत, परंतु काही कारणवश मृत्यू झाल्यास तुम्हाला तुमची जी काही पॉलिसीची अमाऊंट आहे, मॅच्युरिटी अमाऊंट आहे, ती तुम्हाला तुमच्या नॉमिनीला मिळते। त्यामुळे टर्म इन्शुरन्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट बेनिफिट जो असतो तो आहे डेथ बेनिफिट। म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर काही कारणास्तव पॉलिसी घेणाऱ्याचा जर मृत्यू झाला, तर नॉमिनीला त्यांनी घेतलेली मॅच्युरिटी अमाऊंटची जी काही पॉलिसी आहे ती अमाऊंट दिली जाते। याशिवाय दुसरी यामध्ये बेनिफिट आहे की जी काही तुम्ही प्रीमियम पे करता, ते प्रीमियम तुमचे ATC च्या अंडर तुम्हाला टॅक्स बेनिफिटसाठी यूज करता येतात। त्यानंतर नेक्स्ट जे बेनिफिट आहे तो, जर तुम्ही वार्षिक हप्ता एकदाच भरत असाल, म्हणजे जर तुम्ही ॲन्युअल पेमेंट करत असाल, तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट मिळेल। आणि चौथी गोष्ट आहे की लो प्रीमियम। जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की जे काही टर्म इन्शुरन्स प्लॅन्स असतात त्याचा प्रीमियम नेहमी बाकीच्यांपेक्षा कमी असतो, कारण त्याच्यामध्ये मॅच्युरिटी बेनिफिट नसतात। परंतु त्याचा आफ्टर डेथ किंवा तुमच्या नॉमिनीजला, तुमच्या फॅमिलीला जास्त फायदा होऊ शकतो। त्यामुळे बरेचसे लोक सध्या टर्म इन्शुरन्स प्लॅन घेत आहेत, तर त्यापैकीच एक छान प्लॅन म्हणजेच अमूल्य जीवन। तर हा प्लॅन कोण घेऊ शकतो? तर ज्याचं वय मिनिमम 18 वर्ष आहे आणि मॅक्सिमम 60 वर्ष आहे, आणि पॉलिसीची टर्म तुम्ही कमीत कमी 5 वर्षापासून ते जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंतचा घेऊ शकता। यानंतर पेमेंट तुम्ही हाफ इयरली किंवा इयरली पे करू शकता, आणि सम ॲश्युअर्ड मिनिमम 25 लाख रुपये, मॅक्सिमम तुम्ही कितीही घेऊ शकता। जर तुम्ही आता 25 लाख, 50 लाख, 1 करोडचं जर सम ॲश्युअर्ड घेणार असाल, तर तुम्हाला या ठिकाणी किती पैसे पे करावे लागतील? तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात की इयरली किती पैसे पे करावे लागतील। जर तुमचं वय 18 वर्ष असेल आणि तुम्ही 25 लाखाचा प्लॅन घेत असाल, तर तुम्हाला इयरली 3245 रुपये पे करावे लागतील। जर तुमचं वय 18 वर्ष असेल आणि 1 करोडचा प्लॅन घेणार असाल, तर 12980 रुपये। जर तुमचं वय 30 वर्ष असेल आणि तुम्ही 35 लाखाचा प्लॅन घेणार असाल, तर तुम्हाला 8095 रुपये। जर तुमचं वय 35 वर्ष असेल आणि 50 लाखाचा प्लॅन घेणार असाल, तर तुम्हाला 16756 रुपये। आणि हे जे सर्व प्लॅन्स आहेत ते तुमचे 20 वर्षांसाठी केलेले आहेत। तर यानंतर जर तुम्ही डेली बेसिसवरती जर या ठिकाणी पाहणार असाल, तर तुम्हाला रोज किती पैसे द्यावे लागतील? तर ह्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता की 25 लाखासाठी डेली 9 रुपये, 11 रुपये, 16 रुपये, 23 रुपये असे तुम्हाला या ठिकाणी पे करावे लागतील। तर अशा प्रकारे हा प्लॅन तुम्ही घेऊ शकता, ज्याच्या थ्रू तुम्हाला खूप जास्त बेनिफिट्स मिळतील। तुमचे टर्म इन्शुरन्स जो काय आहे तो कव्हर केला जाईल, आणि त्यामुळे हा प्लॅन एक छान प्लॅन आहे। आणि डॉक्युमेंट जे रिक्वायर्ड आहे त्यामध्ये तुम्हाला एज प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि हेल्थ सर्टिफिकेट आणि इन्कम प्रूफ या गोष्टी तुम्हाला सबमिट कराव्या लागतील। याविषयी जर या व्यतिरिक्त जर काही डाऊट्स असतील, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता।